नमस्कार, आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला जर गव्हाचं उत्पादन प्रति एकरी 20 ते 22 क्विंटल काढायचं असेल तर आपल्याला योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी योग्य व्यवस्थापन करत नाही. मित्रांनो, उत्पादन वाढीसाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे आणि त्या गोष्टी आपल्याला कशा फॉलो करायच्या, आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ. मित्रांनो, जर तुम्हाला गव्हाचं उत्पादन वाढवायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या गहू पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढवणं आहे. जर गहू पिकामध्ये फुटव्यांची संख्या भरपूर असेल तर नक्कीच वंब्यांची संख्या भरपूर असेल, आणि वंब्यांची संख्या भरपूर असेल तर मित्रांनो वंब्यामध्ये जी कुडी असते त्या कुडींची संख्या सुद्धा भरपूर असेल. मित्रांनो, साधारण एका वंबीमध्ये आपल्याला 15 ते 20 कुड्या दिसून येणार आणि एका कुडीमध्ये साधारण 3 ते 4 दाणे दिसून येणार. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही कुड्यामध्ये दाण्यांची संख्या वाढवली तर नक्कीच तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता. परंतु दाण्यांची संख्या कशी वाढायची, दाण्यांचा आकार कसा वाढवायचा हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला गहू पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळं व्यवस्थापन करायचं, लागवडीपासून तर काढणीपर्यंत कोणकोणतं व्यवस्थापन करायचं, आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ. मित्रांनो, 100% गॅरंटी देतो, जर तुम्ही गहू पीक लागवड करत असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या गहू उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. मित्रांनो, बरेच शेतकरी विचारतात की गहू पिकासाठी जमीन कशी असावी. मित्रांनो, जर तुम्हाला गहू पिकाचं अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर शक्यतो मध्यम भारी आणि भारी जमीन निवडा. हलक्या जमिनीमध्ये गहू पिकाचं उत्पादन आपल्याला चांगलं येत नाही. तुमची जमीन मध्यम खोलीची, भारी, चांगली, उत्तम निचरा होणारी आणि त्याचबरोबर चांगल्या प्रतीची असावी. मित्रांनो, जर आपली जमीन चांगली असेल तर अशा जमिनीमध्ये गहू पिकामध्ये अधिक फुटवे येतात, वंब्यांची संख्या भरपूर लागते आणि वंब्यामध्ये कुड्यांची संख्या भरपूर लागल्यामुळे आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला गहू पिकाची लागवड नेमकी कधी करायची, तर मित्रांनो बरेच शेतकरी गहू पिकाची लागवड ही उशिरा करतात. मित्रांनो, जर आपण गहू पिकाची लागवड योग्य वेळी केली तर आपल्या गहू पिकाला जी थंडी आहे ती थंडी अधिक मिळते, आणि गहू पिकाला जर थंडी अधिक मिळाली तर नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ होते. मित्रांनो, जेवढी जास्त थंडी तेवढं आपल्याला गहू पिकाचं उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला शक्यतो गहू पिकाची लागवड ही 15 ऑक्टोबर पासून 10 नोव्हेंबर पर्यंत करायची आहे. आता मित्रांनो, लागवडीसाठी आपल्याला बियाण्यांचं प्रमाण किती वापरायचं. मित्रांनो, बरेच शेतकरी 50-60 किलो प्रति एकरी बियाणे वापरतात. परंतु मित्रांनो, जर तुम्ही प्रति एकरी अधिक बियाण्यांचं प्रमाण वाढवलं तर अशा वेळेस आपला गहू दाट होतो आणि आपल्या गहू पिकामध्ये फुटव्यांची संख्या कमी लागते. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला प्रति एकरी फक्त 40 किलो गहू बियाणे वापरायचे आहे. आणि बियाणे वापरत असताना आपल्याला मित्रांनो त्या बियाण्यावर बीज प्रक्रिया देखील करायची आहे. आता बीज प्रक्रियासाठी तुम्ही वेगवेगळ्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता. त्यामध्ये रासायनिक आहे, त्यामध्ये जैविक आहे. जे तुम्हाला उपलब्ध होईल त्यासारख्या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही प्रति किलो बियाण्यासाठी 3 ग्रॅम करू शकता. आता मित्रांनो, त्यामध्ये रोको आहे, साप आहे, बाविष्टीन आहे, किंवा वेगवेगळे जे बुरशीनाशक आहे, ट्रायकोडर्मा व्हिरिडी आहे, यासारख्या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करू शकता. मित्रांनो, ज्या वेळेस आपण गहू पिकाची सुरुवातीला लागवड करतो तर गहू पिकामध्ये रोप सड, म्हणजे सुरुवातीलाच रोपांची सड होते आणि आपल्या उत्पादनात नुकसान होतं. त्यामुळे बीज प्रक्रिया तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या पिकामध्ये ज्या वेळेस गहू पिकाची लागवड करायची, बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की गहू पिकाची लागवड किती अंतरावर करावी. तर मित्रांनो, साधारण जर तुम्हाला गहू पिकाची लागवड करायची असेल तर जे 2 ओळीतील अंतर आहे तुम्हाला 22.5 सेंटीमीटर ते 23 सेंटीमीटर ठेवून तुम्हाला पेरणी करायची आहे, आणि पेरणीसाठी 40 किलो प्रति एकरी बियाणे वापरायचे आहे. आता मित्रांनो, त्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय असतो ते म्हणजे खत व्यवस्थापन. गहू पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना तुम्ही साधारण 1 किंवा 1.5 बॅग DAP वापरू शकता. 20:20 2 बॅग किंवा 3 बॅग प्रति एकरी वापरू शकता. त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही 2 किंवा 3 बॅग प्रति एकरी वापरू शकता. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला मायक्रोन्युट्रियंट देखील प्रति एकरी 5 ते 10 किलो वापरायचा आहे. मित्रांनो, गहू पीक लागवड करत असताना तुम्हाला जे युरिया खताचा डोस आहे तो अर्धा द्यायचा आहे. त्यानंतर साधारण 25 ते 30 दिवसाने तुम्हाला जे अर्धा डोस आहे तो परत द्यायचा आहे. मित्रांनो, आपण जर गहू पिकामध्ये टप्प्याटप्प्याने युरिया खताचा वापर केला तर आपल्या गहू पिकाच्या उत्पादनात वाढ होते. मित्रांनो, त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे तण व्यवस्थापन. आता तण व्यवस्थापनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. त्यामध्ये खुरपणी आहे, कोळपणी आहे, वेगवेगळे पद्धत
तुम्ही तण व्यवस्थापनासाठी वापरू शकता। तर मित्रांनो, त्याचबरोबर गहू पिकाचं उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या उत्पादनात वाढ होणार। आणि त्यामध्ये डबल एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे फवारणीचं व्यवस्थापन। मित्रांनो, बरेच शेतकरी फवारणी करत नाही। साधारण जर आपण बोरॉन, झिंक यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी केली किंवा आपल्या गहू पिकामध्ये मावा या रसशोषण किडीचा अधिक प्रादुर्भाव होतो, त्यासाठी आपण इमिडाक्लोप्रिड किंवा थायमिथॉक्झेम यासारख्या कीटकनाशकाची फवारणी केली। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या गहू पिकामध्ये साधारण ज्यावेळेस ओंबी अवस्था सुरू असते त्यावेळेस जे उंदीर आहे त्या उंदराची देखील जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये जास्त दिसून येतो। त्यामुळे झिंक फॉस्फेटचा वापर जर तुम्ही गहू पिकामध्ये केला, परंतु बरेच शेतकरी झिंक फॉस्फेट वापरतात, परंतु मित्रांनो ज्यावेळेस आपण झिंक फॉस्फेटचा वापर करणार आहे त्यावेळेस बरेच शेतकरी नळ्यापाशी ते ठेवून देतात। परंतु मित्रांनो, जे पक्षी आहे ते पक्षी त्या गोळ्यांना खाल्ल्यानंतर पक्षी सुद्धा मरण पाहू शकतात। त्यामुळे शक्यतो झिंक फॉस्फाईड हे वापरत असताना तुम्ही पक्षी खाणार नाही या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे। तर मित्रांनो, आपण जर अशा पद्धतीने खत व्यवस्थापन, त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं तर नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकते। आता मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की गहू पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं। तर मित्रांनो, गहू पिकामध्ये वेगवेगळ्या अवस्था असतात। साधारण गहू हे 100 ते 120 दिवसाचं पीक आहे। प्रत्येकी 20 ते 21 दिवसाच्या अंतराने आपल्याला 5 पाणी द्यायचं आहे। आणि ज्यावेळेस गहू पीक काढणीसाठी येणार आहे त्या अगोदर 15 दिवसांनी आपल्याला गहू पिकाला पाणी द्यायचं नाही। जर आपण जास्त प्रमाणात गहू पीक काढणीसाठी आल्यानंतर पाणी दिलं तर अशा वेळेस आपला गहू जमिनीवर पडणार आहे आणि उंदरांची संख्या देखील वाढणार आहे। तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी गहू पिकाचे व्यवस्थापन केलं तर 100% गॅरंटी देतो तुम्ही प्रति एकरी 18 ते 20 क्विंटल गहू पिकाचं उत्पादन काढू शकता। बरेच शेतकरी विचारतात की गहू पीक लागवडीसाठी कोणत्या वाहनाची निवड करावी। तर मित्रांनो, वेगवेगळे वाहन आहे, तुम्ही लोकल कंपनीचे घेऊ शकता किंवा विद्यापीठाचे वाहन घेऊ शकता। त्यामध्ये मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अधिक लागवड केला जाणारा वाहन तो म्हणजे लोकवन किंवा फुले समाधान किंवा त्रिंबक यासारख्या वाहनाची लागवड तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही गहू पिकाचे व्यवस्थापन केलं तर 100% तुमच्या उत्पादनात वाढ होणार। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकरी बांधवांना देखील फॉरवर्ड करा। मित्रांनो, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र, धन्यवाद।